नमस्कार, मी ऐश्वर्या पवार, एडियन मध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. छत्रपती संभाजीनगर हे नामांतर फक्त औरंगाबाद शहराचे की संपूर्ण जिल्ह्याचे या विषयावरून राजकारण पेटले. G20च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर. वेरूळ परिसरात तब्बल 500 पोलीस कर्मचारी राहणार तैनात. आता पाहूयात सविस्तर बातम्या. G20 परिषदेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून सदर परिषदेबाबत पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली. परिषदेच्या आयोजनाचा मान भारताला आणि महाराष्ट्राला आणि छत्रपती संभाजीनगर शहराला मिळाला, आपल्या अभिमानास्पद आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सदर परिषद दिनांक 27-28 रोजी होणार आहे. यजमान म्हणून आपण सर्वांनी चांगली तयारी केली आहे. त्यामध्ये प्रशासनाने संघटनांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. जगातील 85% अर्थव्यवस्था असलेल्या देशाची प्रतिनिधी आपल्या शहरात या निमित्ताने येणार आहे. यात अनेक परदेशी प्रतिनिधीचा समावेश आहे. या परिषदेच्या प्रतिनिधीची निवास व्यवस्था हॉटेल रामा हॉटेल निवांता ताज हॉटेल यामध्ये करण्यात आलेली आहे. या प्रतिनिधींना छत्रपती संभाजीनगर लेणी बीबी का मकबरा तसेच वेरूळ लेणी या ठिकाणी नेण्यात येणार आहे. वेरूळ येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. मी व माझ्या सोबत केंद्रीय मंत्री बाबूजी कराड साहेब, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, आमदार माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना, आमदार जयस्वाल साहेब तसेच कलेक्टर पांडे साहेब, पोलीस आयुक्त गुप्ता साहेब, आपले महानगरपालिकेचे आयुक्त चौधरी साहेब यांनी एकत्रितपणे G20 परिषदेच्या तयारीसाठी करण्यात आलेल्या पूर्व तयारीची पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्याला या संधीचा उपयोग आपल्यामध्ये असलेल्या क्षमता कौशल्य दाखवण्यासाठी होणार आहे. या परिषदेमुळे जिल्ह्यातील कृषी दळणवळण सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राला भविष्यात मोठा फायदा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या G20 परिषदेत महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी यावर परिसंवाद व चर्चा होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने आपल्या शहरातील क्षमता व सकारात्मक बाबी G20 परिषदेच्या प्रतिनिधींना दाखवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलेला आहे. आपणही या प्रयत्नांना नागरिक म्हणून प्रतिसाद द्याल ही अपेक्षा. औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून आता या नामांतरावरून राजकारण पेटले असून हे नामांतर केवळ औरंगाबाद शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे ह्या विषयावर खलबत्ते पाहावयास मिळत आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या मंजुरी पत्रात औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यास केंद्र सरकारची कुठलीही हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे फक्त औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्याचे नाव मात्र औरंगाबाद जिल्हा असेच राहणार काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावरून औरंगाबादच्या नामांतरावरून राजकारण तीव्र झाले आहे. शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरूनच राज्य सरकार आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. हे नामांतर फक्त शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. तालुका छत्रपती संभाजीनगर, जिल्हा औरंगाबाद असे यापुढे लिहावे लागेल का हे पण सांगा
देवेंद्र फडणवीसजी असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे. तर औरंगाबादच्या नामांतराला MIM ने विरोध केला आहे. मी औरंगाबाद शहराच्या नामांतराला याआधीही विरोध केला होता, भविष्यातही आम्ही याला विरोधच करणार असे MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. एक तर हे आहे की आम्ही सुरुवातीपासून कोणत्याही नावाचा जे आज भारतीय जनता पार्टीचा जो प्रयत्न आहे शहरांचं नाव बदलण्याचा, रस्त्यांचं नाव बदलण्याचा, त्याचा आम्ही विरोधच करत राहिलेले आहे. या जे निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याचाही आम्ही विरोध लिया आणि त्याच्यासाठी आम्ही मोठी फाईट उभी करणार आहे. आमची फाईट सुरू होती, कोटामध्येही सुरू होती, रस्त्यावरही सुरू होती, तरी सुद्धा काय आहे की फक्त आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी हे सगळं देशामध्ये सुरू आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. मी सर्वप्रथम हे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा खूप आदर करतो. काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती, त्या जयंतीमध्ये मी अनेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये गेलो. त्या ते एक आणि यांचं नाव घेऊन आपण राजनीती करणं याच्यामध्ये फरक आहे. आम्ही त्यांचा आदर करत होतो, करणार आहे आणि पुढेही करत घेणार आहे. पण हे जे राजनीती सुरू आहे देशामध्ये याचा मी विरोध करणार आहे. असं नाही आहे की औरंगाबादचं नाव म्हणजे काही औरंगजेबशी रिलेटेड काही आहे आणि मुसलमान औरंगजेबला खूप मानत आहे. ते इतिहास आहे. इथून मी आता सध्या मुंबईला आहे. 1 किलोमीटरच्या अंतरावर व्हिक्टोरिया टर्मिनस नावाचं एक स्टेशन होतं, VT स्टेशन. ते अंग्रेजांनी बांधलं होतं. तुम्ही बोर्ड त्याचा चेंज करू शकता की VT स्टेशन काढून तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनस त्याचं नाव देऊ शकतं. पण इतिहासात त्याची नोंद हेच असणार आहे की हे स्टेशनचा छत्रपती शिवाजी महाराजांचा काही संबंध नाही आहे. हे अंग्रेजांनी बांधले होतं. पण या देशामध्ये जेव्हा आपल्याला काही भावनिक मुद्दे उचलायचे असते तर या प्रकारचे हे काम हे सरकार करत राहिलेली आहे. मी एक औरंगाबादकर म्हणून मला दुःख आहे, पण एक खासदार म्हणून जे लोकांना आनंद त्याचा वाटत असेल त्यांना फक्त मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही आता सरकार तुमची आहे, राज्यामध्ये केंद्र सरकार तुमची आहे, तुम्ही निर्णय घेतलेला आहे आणि ते तुम्ही करत राहणार आहे. आता जे ज्यांच्या नावाने माझ्या शहराला, माझ्या जिल्ह्याला नाव दिलेले आहे तुम्ही, त्या नावाचा दर्जा माझ्या शहराला देणार आहे का? खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत घेत छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरास विरोध करीत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. यास उत्तर देत मनसेने पत्रकार परिषदेत घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. फॉर आवर शो, मला ह्या शब्दावर मुळात आक्षेप आहे की नाव मेड फॉर आवर शो कुणाला दाखवायचं आहे तुम्हाला? आणि हे जर अशी खासदारची भाषा आलं तर त्याला आम्ही विरोध करणार. आणि स्टेंड फॉर औरंगाबाद मॅसिव मोर्चा इत्यादी शब्दांचा त्यांनी वापर केला. आणि जलील साहेबांना या निमित्ताने आम्ही काही प्रश्न विचारले की औरंगजेबबद्दल तुम्हाला इतका पुळका काय? आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज हे तुमचे राजे नव्हते का? आणि ज्या संभाजी महाराजांना पूर औरंगजेबने ज्याप्रमाणे त्रास दिला तो त्रास तुम्हाला मान्य होता का? आणि आजपर्यंत कुणीतरी औरंगजेब हे नाव ठेवलेलं आहे का? या गोष्टीचा विचार त्यांनी केला पाहिजे. त्यांनी ते ट्विटर डिलीट करावं. आणि त्याच पद्धतीने त्यांचं बोलताना असं ते बोललेलं आहे की आम्ही ह्याला उत्तर देणार आहोत. G20 लोक इथं आलेले आहेत. पहिले देश कार्य आहे. G20 समोर आम्ही कुठलंच आंदोलन करणार नाही. परंतु जर MIM ने अशा प्रकारचे कुठलंही काम करण्याचा प्रयत्न केला तर G20 केल्यानंतर त्यांना त्याच भाषेमध्ये त्यांनी आंदोलन केलं तर आम्ही आंदोलनाने उत्तर देऊ. त्यांना जी भाषा कळत असेल त्या भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ. त्यांनी त्वरित ट्विट डिलीट करावे अशी त्यांना तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो. जर एवढं दुःख झालं असेल ना तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि आपलं दुःख व्यक्त करावं आणि त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं. औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर शहरात विविध पक्ष संघटनांच्या वतीने आतिषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. केंद्र सरकार पुढे हा विषय मांडला आणि केंद्राकडून आज त्याला मंजुरी मिळाली. त्याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक, सर्व संभाजीनगरकर आज खूप आनंदित आहोत. आज
हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण की ज्या कुलकर्म औरंगजेबाने आमच्या राजांना त्रास दिला होता, 40 दिवस त्यांची नखं सतत काढत राहिला होता, नाही नाही त्या यातना त्यांनी सर्व दिला होता, त्याचं नाव या शहरामध्ये पुसणं गरजेचं होतं, ते आज पुसलं गेलं. आज तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या या संभाजीनगर संभाजीनगर शहरातील जनतेच्या मनातली जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण झाली आहे. हा प्रचंड आनंदाचा दिवस आहे, याच्यापेक्षा आनंदाचा दिवस होऊ शकत नाही. या सर्वाबद्दल आम्ही सगळ्या महाराष्ट्रातील जनतेचा आणि तमाम हिंदुस्थानातील जनतेचं मनापासून अभिनंदन करतो. एका क्रूर राजाचं नाव आज या शहरातून पुसलं गेलेलं आहे. आज शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा विजय झालेला आहे. शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं ते माननीय उद्धव साहेबांनी साकार केलं होतं, तेव्हाही साकार केलं 1985 मध्ये तेव्हाही या सरकारने, जेव्हा माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनीही हा ठराव पाठवला होता, माननीय उद्धव साहेबांनी हा ठराव पाठवला होता. आम्ही 1988 पासून सगळे शिवसैनिक आणि संभाजीनगरकर सगळे संभाजीनगर म्हणून होते, परंतु खऱ्या अर्थानं आज त्याला सगळीकडे शासकीय बाबीमध्ये संभाजीनगर आलं त्याचा आम्हाला आज खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्याचा अन्याय अत्याचार सगळ्यांनी बघितलेला आहे असा औरंगजेबाचं नाव आपल्या शहराला होतं आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं, औरंगजेब कसला औरंगजेब त्याची काय आठवण काढायची, आठवण जर काढायची असेल तर छत्रपती संभाजी महाराजाची काढा आणि त्यासाठी म्हणून या शहराचं नाव आजपासून संभाजीनगर असेल असं त्यांनी घोषित केलं होतं. परंतु त्याला 35 वर्षाचा काळ लोटला, आजपर्यंत ते होऊ शकलं नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे ज्यावेळेस सरकारमध्ये आले त्यांनी छत्रपती संभाजीनगर नाव व्हावं असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि केंद्राने काल त्या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासूनची जी या शहरातल्या नागरिकांच्या मनातली इच्छा होती ती मनातली इच्छा आज पूर्ण झाली. आणि आपण बघत असाल आम्हीसुद्धा आजपासून ज्या ज्या ठिकाणी औरंगजेबाची आठवण असलेलं औरंगाबाद जे नाव आहे ते मिटवतो आहे आणि खऱ्या अर्थानं धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव असलेलं धर्मवीर संभाजीनगर नावाचा बोर्ड या ठिकाणी लावतो. इम्तियाज जलील साहेबांना माझी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून की खऱ्या अर्थानं लोकांच्या भावना त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. ते आता कोणत्या एका पक्षाचे खासदार नाही आहे, या जिल्ह्याचे खासदार, या जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये काय हे त्यांनी ओळखलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना एक छत्रपती संभाजी महाराजाचं पुस्तक भेट देणार आहोत. छत्रपती संभाजी महाराजाचा इतिहास तुम्ही माहिती करून घ्या आणि मला असं वाटतं की जर खऱ्या अर्थाने त्यांनी हा इतिहास जर वाचला तर त्यांचं सुद्धा मनपरिवर्तन या ठिकाणी होणार आणि त्यांचा जो विरोध आहे तो विरोध या ठिकाणी मावळणार. G20च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले सौंदर्यीकरण नष्ट करणाऱ्या मोकाट जनावरांच्या मालकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत शहरात सध्या G20 परिषद निमित्त सुभेदारी गेस्ट हाऊस ते विमानतळ तसेच लेणी मकबरा या पंचकी अशा ऐतिहासिक स्थळावर जे डिवायडरवर आम्ही प्रमुख्याने चांगले झाडं लावलेले आहेत त्या झाडांना ये नुकसान पोहोचू नये म्हणून आम्ही सध्या 2 पथक कार्यरत केले असून फिरता कुणवाळा पथकाद्वारे विविध ठिकाणात जनावरे पकडण्यात येत आहेत. त्यामध्ये विशेषतः मोकाट वरा सोडणाऱ्या मालकाविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे 6 विरुद्ध नुकतेच गुन्हे दाखल केलेले आहेत. शहरात मोकाट फिरणारे जनावरे VIP रोडवर ज्या त्रास देणारे जनावरे मोकाट ते 2 पथकांमध्ये पकडण्यात येत आहे. मोकाटवरा विशेषतः मकबरा आणि ते VIP रोडवर सोडणारे ते मोकाट जनावर वरा पण पकडण्यात येत आहे. नुकतेच देवळाई आणि सातारा या परिसरातील मोकाटवर वरा पकडण्यात आले. 6 लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यांना जनावर मालकांना आव्हान हेच करेन का आपले पाळीव जनावरे आपल्या ताब्यात ठेवून बांधून त्यांची व्यवस्था करावी, मोकाट सोडण्यात येऊ नये. तसेच जर आपले जनावरे जिथे जास्त असतील ते मनपा हद्दी बाहेर आठवण्यात यावे, सहकार्य मनपा सहकार्य करावे. या सर्वांवर 1 एप्रिल ते आता फेब्रुवारीपर्यंत 1 लाखपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. बातम्या अजूनही आहेत, वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत रहा ADN.
मस्त मास्क पहना रहे तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और एक है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। सर सर सर, ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। G20च्या पार्श्वभूमीवर विविध देशांचे प्रतिनिधी येणार असून त्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेत पोलिसांनी खुलताबाद पॉइंटवर नाकाबंदी लावून वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे। G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर विविध देशांचे प्रतिनिधी जगप्रसिद्ध वेरुळीला भेट देणार असून पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर असून येणाऱ्या पाहुण्यांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल 500 पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत। या संदर्भात अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली वेरुळ येथील संत जनार्दन स्वामी सभागृहात बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जिल्हाभरातील पोलीस कर्मचारी उपस्थित होते। G20च्या पार्श्वभूमीवर तब्बल 500 पोलीस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त वाटप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे यावेळी प्रोजेक्टरद्वारे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस बंदोबस्त संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले। यामध्ये 11 पोलीस निरीक्षक, 14 पोलीस उपनिरीक्षक आणि 4 उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली तब्बल 500 पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव, पोलीस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या सह जिल्हाभरातून आलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते। खुलताबादहून औरंगाबादकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनांच्या लायसन्स कागदपत्रे व वाहनांची कसून तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे। खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे, सहाय्यक फौजदार हिरालाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी प्रत्येक चारचाकीची डिग्गी उघडून तपासणी करत आहेत। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने प्रवीणभाई तोगडिया यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन आज शहरात करण्यात आले होते। त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची भूमिका मांडली। कोई गरीब भूखा नहीं रहेगा, इसलिए गरीबों को हर महीने अन्न देने के लिए मेरा संगठन है एक मुट्ठी अनाज। थैली बांटकर हर रोज एक मुट्ठी अनाज देते हैं। कोई गरीब जेल में न रहे, 4 लाख लोग जेल में हैं, जमानत इसलिए नहीं हुई कि वकील के पैसे नहीं। उनमें जो हिंदू होंगे उनको फ्री में वकील देकर जमानत करके उनके घर में वापस भेजेंगे। वह संगठन हिंदू एडवोकेट फोरम है और 24 घंटा हिंदुस्तान के किसी भी कोने में मुफ्त में मदद की व्यवस्था का नाम हिंदू हेल्पलाइन है। मैंने 15 में से सिर्फ 4 का वर्णन किया। ऐसे 15 संगठन लेकर हिंदू ही आगे के लक्ष्य को लेकर हम काम कर रहे हैं। मैं जब हिंदू ही आगे की बात करता हूँ तो किसानों को फसल के दाम देने के लिए भी संघर्ष आगे आने वाले समय में हम करने वाले हैं। इसलिए फसल हमारी दाम तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा। फसल हमारी दाम हमारा यही चलेगा, यही चलेगा। ऐसे ही सस्ती शिक्षा, गुणवत्ता युक्त शिक्षा, शिक्षा के साथ रोजगार और शिक्षा के बाद रोजगार। शब्द कह रहा हूं शिक्षा के साथ रोजगार। मेरे 2 भतीजे अमेरिका में हैं, पढ़ने गए, 3 महीने के फीस के पैसे यहाँ थे, दिए थे, बाकी क्यों नहीं दिए? पढ़ते पढ़ते वो पार्ट टाइम नौकरी करके फीस के पैसे निकालते थे। ऐसे आज देश में से लाखों बच्चे विदेश में जा रहे हैं तो भारत में पढ़ने वाले बच्चे पार्ट टाइम नौकरी करके फीस भरे और माँ बाप को फीस के पैसे न देना पड़े, ऐसी व्यवस्था भारत में क्यों नहीं हो सकती है? तो राम मंदिर बन गया, भगवान राम को उनका भव्य घर मिला। अब मैं मेरा जीवन राम के बेटे करोड़ों हिंदुओं को रहने के लिए अच्छा घर मिले, बच्चों को शिक्षा, परिवार को स्वास्थ्य,
युवाओं को रोजगार और किसानों को फसल के दाम मिले। और जैसे राम मंदिर का आंदोलन किया था, ऐसे यही सभी मुद्दों पर आवश्यकता हो कि तो आंदोलन की आवाज उठाऊंगा। जलसा इस्लाहे मुआशरा आणि इस्तिकबाले रमजानचे आयोजन 27 फेब्रुवारी रोजी मस्जिद गंजे शहीदा बायजीपुरा येथे करण्यात आले असून त्यानिमित्ताने आयोजकांच्या वतीने माहिती देऊन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन एडियन सोबत बोलताना करण्यात आले। औरंगाबाद के तमाम ही समझदार दीनदार और फिक्रमंद अहबाब के लिए बड़ी खुशी की बात है कि रिबातुल उलमा औरंगाबाद और नौजवाना ने बायजीपुरा की जानिब से मस्जिद गंज शहीदा में बाद नमाज इशा बरोस पीर 27 फरवरी को एक ज़बरदस्त इजलास आम रखा गया है, जिसमें हम सब के लिए यह खुशी की बात है कि तमिलनाडु के सदर जमीयतुल उलमा और बहुत बड़े आलिम दीन मुफ्ती महमूदुल हसन साहब गंगोही रहमतुल्लाह अलैह के खलीफे ख़ास मुफ्ती सबील अहमद साहब तशरीफ़ ला रहे हैं, मौलाना का खिताब होगा। और बरोज़ पीर 27 फरवरी को सुबह 11 बजे सुलेमान मस्जिद में भी अल्हम्दुलिल्लाह उलमा से मौलाना का खिताब होगा। तमाम उलमा से दरख्वास्त है, आइम्मा से दरख्वास्त है कि वो भी वक्त की पाबंदी के साथ ज़रूर तशरीफ़ लाएँ। और इसी तरह 3 बजे इंशाअल्लाह मकसूद कॉलोनी में बिल्किस मस्जिद से करीब मुफ्ती यूनुस साहब गुडलक हार्डवेयर वालों के मकान पर ख़वातीन के लिए नशिस्त होंगी। ख़वातीन से दरख्वास्त है और मर्द हज़रात से दरख्वास्त है कि अपने घर की ख़वातीन को इस प्रोग्राम में शरीक होने के लिए रवाना फरमाएँ। हर एक प्रोग्राम से जिनके लिए जो प्रोग्राम है उन तमाम प्रोग्रामों में सारे लोग फ़िक्र के साथ पहुँचे, चूँकि ये कीमती मौका हमको आया है। बहुत दिनों के बाद मुफ्ती सबील अहमद साहब औरंगाबाद तशरीफ़ ला रहे हैं। सारे लोगों की आरज़ू थी कि मौलाना को दोबारा बुलाया जाए। हज़रत मौलाना ने अपना कीमती वक्त निकाल कर औरंगाबाद पीर के दिन 27 फरवरी को सुबह तशरीफ़ ला रहे हैं। इन तमाम प्रोग्रामों में आप तमाम से शिरकत की दरख्वास्त है। कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व समृद्धी अभियानाला पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। यात विविध 40 कंपन्यांद्वारे 2000 उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या। कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व समृद्धी अभियानाला पुढे घेऊन जाण्यासाठी सहकार मंत्री अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। यात विविध 40 कंपन्यांद्वारे 2000 उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या आहेत। हा मेळावा सिडको N5 येथील राजीव गांधी स्टेडियम आविष्कार कॉलनी येथे शनिवारी पार पडला। सदर महारोजगार मेळाव्याला समाजातील सर्व स्तरातून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद प्राप्त झाला। पहिल्या सत्रात मोटिवेशनल स्पीकर राहुल नावंदर यांनी सकारात्मक विचार कसे करावेत याबाबत मार्गदर्शन केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महारोजगार मेळाव्याचे वेळोवेळी आयोजन केले जात असून 2024 पर्यंत 10 लाखांपेक्षा अधिक रोजगार उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे। यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ नाना बागडे, आमदार नारायण कुचे, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात विद्यार्थ्यांना शासनामार्फत टॅब वाटप करण्यात आले, तर यात विविध 40 कंपन्यांद्वारे 2000 उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या। रोजगार मेळाव्यात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। जिल्हा परिषद हायस्कूल शिवना येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि गुणवंतांचा सत्कार हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हा परिषद हायस्कूल शिवना येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ या कार्यक्रमात 10वी तसेच पदवी पदव्युत्तर वर्गातून बाहेर पडताना विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला। यावेळी व्याख्याते प्राधिकरण अध्यक्ष डॉ प्रमोद कुमावत, गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत रोपळेकर, उद्घाटक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे, उपनिरीक्षक गणेश काळे, प्रमुख मार्गदर्शन शिक्षणाधिकारी रहीम मोगल, डॉ प्रकाश माटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। तर यावेळी गुणवंतांचा सत्कार देखील करण्यात आला। कार्यक्रमाला अशोक तायडे, संतोष झालटे, शेख उस्मान शेख ताहेर, गजानन बिरादार, सायरा खान, अशोक कुमावत,
मुख्याध्यापक बमनराव सोनवणे, मुख्याध्यापक अरुण काळे, उपसभापती अनिल पवार, शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे, जी एस आर के, कौशल्याबाई वाघ, सरपंच उत्तम सोनवणे, ज्योतिबाई राऊत, आजिम कुरेशी, सर्व शिक्षक विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. एडियनसाठी सिल्लोड विभाग प्रतिनिधी विनोद जगताप. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. छत्रपती संभाजीनगर हे नामांतर फक्त औरंगाबाद शहराचे की संपूर्ण जिल्ह्याचे, या विषयावरून राजकारण पेटले. G20 च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर. वेरूळ परिसरात तब्बल 500 पोलीस कर्मचारी राहणार तैनात. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन.